शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयडियल ॲग्रिसर्च कंपनीच्या पायलट या प्लॅन ग्रोथ प्रमोटरविषयी माहिती बघणार आहोत माहिती घेत असताना त्यातील घटक असेल त्याचे पिकातील कार्य तसेच पायलटचा वापर कोणकोणत्या अवस्थेत आपण करू शकतो तसेच त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपले झाड हे अपटेक किंवा जर पिकातील फुटवा फुलकळी तसेच सेटिंगला जर का अडचण येत असेल तर अशावेळी कोणते टॉनिक वापरले आपल्याला योग्य ठरेल जेणेकरून कमी खर्चात आपल्याला पिकाची निरोगी वाढ ही होताना दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो आज आपण पायलट या प्लॅन ग्रोथ प्रमोटरविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पायलट या प्लॅन ग्रोथ प्रमोटरविषयी संपूर्ण माहितीही मिळेल शेतकरी मित्रांनो पायलट या प्लॅन ग्रोथ प्रमोटरमध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड हे तेवीस टक्के ऑर्गॅनिक ह्युमेट हे पाच टक्के व ऑर्गॅनिक मॅटर हे पाच टक्के आपल्याला पावायास मिळतात तर पायलटमुळे आपल्या पिकाला काय फायदा होतो व ते वापरल्याने पिकात काय बदल हे आपल्याला पावायास मिळतात तर त्याविषयी आता आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पायलट वापरल्याने आपल्या पिकातील खनिजे व ॲमिनो ॲसिड यांची उपलब्धता वाढत असते तसेच पिकाच्या भौतिक वाढीत चालना देते फुटवा पाने रप करणे तसेच काळोखी वाढवणे तर अशा महत्त्वाच्या ज्या काही भौतिक हालचाली असतात पिकातील तर त्या वाढवण्यास आपल्याला मदत करत असते तसेच पिकातील प्रकाशसंश्लेषण क्रिया ही गतिमान करत असते व चयापचय क्रियासुद्धा सुधारवत असते तसेच पायलटचा वापर केल्यावरती पिकातील फुटवा फुलकळी सेटिंग फळधारणा परागीभवन हे जोमदार आपल्याला होताना दिसून येत असते तसेच आपल्या पिकामध्ये जर का फुलगळ होत असेल तर ते सुद्धा थांबवण्याचे काम त्या ठिकाणी पायलट हे करताना आपल्याला दिसून येत असते तसेच आपण पायलटचा वापर मायक्रोन्युट्रंटसोबत जर केला तर मायक्रोन्युट्रंटची जी काही कमतरता असते तर ती भरून काढण्याचं काम त्या ठिकाणी पायलट हे करत असते तसेच पिकाची जी काही रोगप्रतिकारक शक्ती असते तर ती ही शक्तीसुद्धा वाढवण्याचे काम त्या ठिकाणी आपल्याला पायलट हे करताना दिसून येत असते शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे सांगायचे झाले तर पिकातील जी की पांढरी मुळी असते तर ही पांढरी मुळे वाढवण्याचे काम त्या ठिकाणी पायलट हे करताना आपल्याला दिसून येत असते जर पांढरी मुळी पिकातील वाढली तर आपला अपटेक हा सुधारत असतो त्यामुळे झाडाला संपूर्ण पोषण हे त्या ठिकाणी मिळत असते तसेच पिकातील हरितद्रव्य वाढवण्याचे काम त्या ठिकाणी आपल्याला पायलट हे करताना दिसून येते त्याच्यामुळे आपल्या पिकाला जे काही काळवटी येत असते तर ती ही बघण्यासारखी असते तसंच पिकाच्या पेशी मजबूत करण्याचे काम त्या ठिकाणी पायलट हे आपल्याला करताना दिसून येत असते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर का आपण पायलटचा वापर आपल्या पिकामध्ये जर का केला तर आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला पिकातील ज्या काही विविध क्रिया आहेत किंवा पिकातील आपल्याला फायदे तर ते आपल्याला पाहावयास मिळत असतात शेतकरी मित्रांनो पायलटचा वापर आपण कोणकोणत्या कुन पिकात करू शकतो तर टमॅटो मिरची टरबूज खरबूज कांदा डाळींब अशा सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण पायलट या प्लॅन ग्रोथ प्रमोटरचा वापर आपण करू शकतो तसेच वापरताना पायलटचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर फवारणीसाठी आपण दोन मिली प्रतिलिटर पाण्यासाठी म्हणजेच एकरी आपण चारशे मिली आपण फवारणीसाठी घेऊ शकतो तसेच आपल्याला जर का ड्रीपमधून वापर करायचा झाला तर ड्रीपमधून आपण एक लिटर प्रति एकर याचा वापर आपण ड्रीपमधून करू शकतो तसेच ड्रेंचिंगसाठी आपण तीन मिली प्रति लिटर पाण्यातून घेऊन त्या ठिकाणी आपण ड्रेंचिंगसाठी वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो तसेच पायलटचा आपण कशासोबत वापर करू शकतो खता तर खतासोबत आपण मिक्स करून त्या ठिकाणी पायलटचा वापर करू शकतो तसेच कीटकनाशक व बुरशीनाशक यांच्यासोबत आपण मिक्स करून फवारणीतून किंवा ड्रिपमधून आपण पायलट या प्लॅन ग्रोथ प्रमोटरचा वापर आपल्या पिकामध्ये करू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण पायलटविषयी आज माहिती बघितली तर पायलट हे अतिशय स्वस्त असे उत्पादन असून आपण आपल्या पिकात पिकाच्या संपूर्ण वाढीसाठी आपण वापर करू शकतो तरी वापरताना कंपनी लेवलच्या सूचनेनुसार आपण जर का वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे पाहावयास मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज आपण आयडियल ॲग्रिसर्च कंपनीच्या पायलट या प्लॅन ग्रोथ प्रमोटरविषयी माहिती बघितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद